अकोल्यात दोन गटात तणाव झालेला आहे. दोन गटातील वादातून दगडफेक झालेली आहे आणि हिंसाचार देखील झालेला आहे. या हिंसाचारात अनेक वाहनांची तोडफोड झालेली आहे, जाळपोळ झालेली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल हा हिंसाचार उसळलेला आहे. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. सध्या तणावपूर्व शांतता या परिसरात आहे. पोलिसांकडून शांतता राखण्याचं आवाहन देखील करण्यात आले. दोन गटात हाणामारी झालेली आहे, हिंसाचार उसळलेला आहे, तणाव निर्माण झालेला आहे. दोन गटातल्या या वादातून दगडफेक देखील करण्यात आलेली आहे आणि या हिंसाचारात दगडफेकीत अनेक वाहनांची तोडफोड देखील झालेली आहे. आमचे प्रतिनिधी अमोल नांदूरकर दूरध्वनीवरून जोडले गेलेत. आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. अमोल, काय ताजे अपडेट या संदर्भात? मिनल, एका समाजाच्या विरुद्ध सोशल मीडियावर अक्षरशः लिखाण केल्यानंतर अकोल्यात दोन गटात तुफान दगडफेक झाली आणि जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे रात्री 144 कलम शहरातील जुने शहर भागात लावण्यात आली होती. यामध्ये खूप मोठा नुकसान झालं असून सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांकडूनही शांतता राखण्याचे आवाहन करीत आहे. मिनल, अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.